सुरुवातीलाच बातमी येते बुलडाणा जिल्ह्यातून, कारण बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील खेरडा इथल्या तलाठी हा महिलांची अरेरावी करतानाची एक बातमी एबीपी माझानं दाखवलेली होती आणि या बातमीची दखल घेत तहसीलदार शीतल सोलाट या तलाठी कार्यालयामध्ये पोहोचल्या, मात्र तलाठीच जागेवर नव्हतात. अर्ध्या तासानं तलाठी कार्यालयात पोहोचला आणि यानंतर नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. दरम्यान या सगळ्या गोंधळासंदर्भात तलाठ्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. ई सेवा केंद्रावर बसून मी जे विजय विष्णू मसाळा यांना सातबारा दिले, तिथून सातबारा दिल्यानंतर तिथून माझ्या ऑफिसकडे मी येत असताना प्रदीप मोरखडे यांनी माझा व्हिडिओ काढलेला आहे. कारण परवाच्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आले, माझ्यासोबत इनाकारण ते नेहमी कुठल्याही प्रकारे वाद घालत असतात. कारण त्याचं मन त्या व्यक्तीचं माझं कुठल्याही प्रकारे असं दुश्मनीचं हे नाही आहे, आणि कोणत्याही कामात काम करायचं असलं तर अडथळा निर्माण करतात. काल तुम्ही अनेक नागरिकांकडनं पैसे घेतल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नाही, मी पैसे घेतलेले नाही आहेत. घेतले बाईक तिघी पाया माघरच्या होत्या. आम्ही खोटं बोलणार ना, कधी खोटं बोलू नाही. मी पैसेच घेतलेले नाही आहेत. अरे 120 रुपये आम्ही दिले साहेब तुमच्या जवळ स्वतः 120 रुपये दिले ना बाबा, चार बायाचे. असं कसं बरं, पैसे घेतले 100 नोट दिली मी, पैसे घेतले मग काय तर दिले ना बाबा. नाही म्हणजे भरली तुमची नोट आहे ना साहेब, तुमची थैली भरली नोट आहे ना. सगळ्या बाया म्हणत की पैसे घेत नसतात, पण गरीब लोक आहे जोडले, तुम्ही पैसे घेतले. गरीब लोक आहे जोडले, बिचारे धावणार खाणारे लोक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.